मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही, सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी संघ नेत्यांचा आग्रह, संख्याबळ जास्त असल्यानं भाजपचा दावा, तर पहिले 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती. बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं, मोहिया आल्यास योजना बंद होतील, असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार, विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांचा आरोप. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, विधानसभेच्या निकालानंतर कंगना रनौतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. महायुतीत 6 ते 7 आमदारांमागे एक मंत्रीपद, भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रीपदं मिळणार, सूत्रांची माहिती. माझ्या मंत्रीपदाची वेळ जवळ आली आहे, यंदा तरी मंत्रीपदाची माळ गळ्यात पडायलाच पाहिजे, भरत गोगावलेंना पुन्हा अशा मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी देण्याची मागणी. महायुती सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, शपथविधी राजभवनात होण्याची शक्यता, शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती. सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेचच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार, मनोज जरांगेंचा इशारा. विधानसभेतील फटक्यामुळे मनसेचं इंजिन जप्त होण्याची चिन्ह, मतांचा टक्का घसरल्यानं पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता, माजी विधानसभा सचिव अनंत कळसेंची माहिती. रिषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, रिषभ पंतसाठी लखनौने तब्बल 27 कोटींची बोली लावली.